नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले, ॲग्रीपॉवर शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता जो आपला विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट आहे की चना पिकावरती, चना किंवा हरभरा पिकावरती जे मर रोग येते, ते मर रोग कशामुळे येतो आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच चॅनलला जे सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकॉनला टच करा, म्हणजे वेळोवेळी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मररोग आहे काय, कशाप्रकारे त्याची लक्षणं असतात आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे. तर मी इथं चण्याच्या शेतात बसलेलो आहोत. चणा या पिकाला पाणीसुद्धा दिनं झालेलं आहे. मी बराच फिरलो या शेतामध्ये, परंतु मला मर या रोगाची लक्षणं कुठं आढळले नाही. आढळले असते तर मी डायरेक्ट तुम्हाला तिथे त्या झाडापाशी व्हिडिओ बनवला असता. आपण तर पहा, मररोग आहे काय, तर तुरीवर जो मररोग येतो त्याच फॅमिलीतली जी बुरशी आहे तर ती बुरशी चणा या पिकावर प्रादुर्भाव करत असते. आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या पिकावर तीच बुरशी प्रादुर्भाव करत असते आणि त्या पिकावर मर हा रोग येत असतो. तर मररोगामध्ये झाड पिवळं पडलेलं दिसतं, चण्याचं जे झाड आहे ते पिवळं पडतं आणि पिवळं पडून मग ते सुकून मरून जातं. तर अशा वेळेस काय उपाययोजना केल्या पाहिजे, तर पहा, यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची उपाययोजना ती आहे पिकाची फेरपालट. ज्या शेतात तुम्ही चणा हे पीक घेतलं असेल त्या शेतात जर तुम्ही ज्वारी, मका किंवा बाजरीसारखं जर पीक घेतलं तर तो मररोग जो आहे तो मररोग जवळपास 2 ते 3 वर्ष चणा घ्यायचा नाही. आणि मग म्हणजे लागोपाठ त्याच जमिनीच्या तुकड्यावर चणा नाही आला पाहिजे. आणि जर चणा घ्यायचा असेल नसेल घेत तर त्यावर्षी त्या ठिकाणी जर तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा मका जर घेतला आणि त्यानंतर 2 वर्षानं जर मग तिथं चणा घेतला तर तिथे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात मर हा रोग कमी होऊन जाईल किंवा मररोग येणारच नाही. आणि मग जर मररोग आला असेल तर अशाच काय उपाययोजना केल्या पाहिजे. मररोगाची लक्षणं दिसताच किंवा मग दिसायच्या आधी जर तुम्हाला पाणी द्यायचं आहे तर पाणी जर तुमचं स्प्रिंकलरनं द्यायचं असेल तर मररोग यायच्या आधी तुम्हाला 1% बोर्डो मिश्रण, जे तुम्ही संत्र्याच्या झाडाच्या बुडाला जे आपण वापरतो, 1% बोर्डो पेस्ट याची फवारणी जमिनीवर करून घ्या आणि त्यानंतर स्प्रिंकलरने पाणी द्या. आणि मग ते पाण्यासोबत जे ते त्यातले जे बुरशीनाशक जे तत्व आहे ते जमिनीत मुरतात आणि त्या बुरशीच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्या बुरशीचं ते नष्ट करतात बुरशीला. अशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करू शकता. आणि जर झाड लावगन झाल्यानंतर, झाड मोठं झाल्यानंतर जर उपाययोजना करायच्या असल्या तर काय उपाययोजना करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहोत. आधी कशामुळे येतो हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तर पहा, चणा हे जे पीक आहे हे शॅलो रूटेड क्रॉप आहे. म्हणजे शॅलो रूटेड क्रॉप म्हणजे मराठीत जास्त खोलवर त्याच्या मुळा पोचत नाही. समजा 3 इंचापर्यंत त्याचे मूळ खोल जातात जमिनीमध्ये. तर पहा, ते जे बुरशीचे जे कोश आहे, बुरशीचे जे बीजांड आहे ते जर जमिनीत खालच्या लेवलला असं, म्हणजे फूटभर, 1 फूट खोलीवर जर त्याचे बीजांड पडलेले असतील समजा या फुटावर आणि तुमच्या ज्या चण्याच्या मुळं आहे ते इथपर्यंत आहे, त्याचे बीजांड इथपर्यंत आहे, ही बीजांड ॲक्टिवेट होत नाही कुठपर्यंत, जोपर्यंत हे पाण्याच्या संपर्कात येत नाही. म्हणून जर शक्यतो तुम्ही हलकं पाणी जर चण्याला दिलं तर बरेच वेळा काय हे बीजांड असेच जमिनीत राहतात आणि चणा आपला सुरक्षित राहतो. या थरातला जो चणा आहे मातीचा हा सुरक्षित राहतो. तर आणि जे पट पाणी देणारे शेतकरी, जास्त पाणी जे देणारे शेतकरी, जसं आता इथे तुम्हाला दांडच दिसत आहे, या दांडानंच पाणी दिलेलं आहे, तर मग अशा जमिनीत काय होतं की हे पाणी खोलवरपर्यंत मुरतं आणि ते जे बीजांड आहे ते बीजांड ॲक्टिवेट होऊन जातात. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर मग ते त्या खाण्याच्या शोधात निघतात आणि त्याला इथं चणा पीक मिळतं आणि मग ते चणा पिकावर अटॅक करतं. म्हणून जिथं जास्त दाट पाणी दिलेलं आहे, खोल पाणी म्हणजे दांड पाणी दिलेलं आहे, अशा ठिकाणी जे आहे मर पिकाचे लक्षणं जास्त मोठ्या प्रमाणात आढळून येतात. आणि हलका पाणी दिलेल्या जमिनीत शक्यतो मरचे लक्षणं जास्त मोठ्या प्रमाणात आढळत नाही. आणि मी उपाययोजना सांगितलेलीच आहे की बोर्डो मिश्रणाची जर तुम्ही फवारणी जमिनीवर केली आणि त्यानंतर जर स्प्रिंकलरने पाणी दिलं तर पाण्यासोबत जमिनीत मुरतं आणि त्या बुरशीच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्याला खतम करतं. ही झालं एक. आणि झाड जमिनीच्या वर आल्यानंतर जर दिसत असेल तर तुम्ही हेक्झाकॅनाझोल किंवा प्रॉपिकॅनाझोल या बुरशीनाशकाची ड्रिंचिंग त्या झाडाच्या बुडाला करायची आहे. म्हणजे जवळपास 30 ते 40 मिली हेक्झाकॅनाझोल आणि 15 ते 20 मिली प्रॉपिकॅनाझोल या दोनपैकी कोणतंही एक बुरशीनाशक मी महाग औषध. आता तुम्हाला वाटत असेल बुवा इंगोले सर्व नेहमी प्रॉपिकॅनाझोल किंवा हेक्झाकॅनाझोलच का सांगतात, त्याचं कारण असं आहे की हे स्वस्तात मिळणारे आणि इफेक्टिव्ह बुरशीनाशकं आहे.
म्हणजे जवळपास तुमच्या पिकावर येणाऱ्या 60-70% जवळपास ज्या बुरशी आहेत या दोन बुरशीनाशकांनाच कव्हर होतात, त्यामुळे जास्त महागडे बुरशीनाशक मी सांगत नसतो. तर या दोनपैकी कुठलंही एक बुरशीनाशक तुम्ही वापरायचं आहे, आणि ते जे झाड तुम्हाला इन्फेक्टेड दिसलं, आता या झाडाला जर त्याचा इन्फेक्टेड प्लांट झालेला असेल, या झाडाला ड्रिंचिंग करा पंपाचं नोझल सोडून, आणि त्याच्या बाजूचं दुसरं झाड या झाडाला आणि या साईडच्या झाडाला, म्हणजे असे तीन झाडं तुमचे ड्रिंचिंग झाले पाहिजे. इन्फेक्टेड झाड त्याच्या उजव्या साईडचं आणि डाव्या साईडचं, अशा प्रकारे, कारण ते बुरशी सहसा एका तासानेच वाढत जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला ड्रिंचिंग करायची आहे. तर ह्या झाल्या सविस्तर मर या पिका चना पिकावरील मर रोगाच्या उपायांना, आणि लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर. धन्यवाद.